उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। निफाड तालुक्यातील विंचूर येथे दारूच्या लालसेतून मित्राचा घात केल्याची घटना समोर आली आहे। बाळासाहेब पोतले असे खून झालेल्या इसमाचं नाव आहे। घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। तसेच या घटनेचा तपास करताना घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आल्याने पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली असता पोतले यांचा मृत्यू झाल्यापासून रामदास सालकाडे व सुनील मोरे हे गावातून निघून गेल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर पोलिसांनी माहितीच्या आधारे रामदास सालकाडे आणि सुनील मोरे यांचा शोध घेऊन त्यांची विचारपूस केल्यानंतर त्या दोघांनी देखील पोतले यांना मारल्याची कबुली दिली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना निफाड न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 9 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी प्रतिनिधी सचिन आव्हाड, निफाड।